कोरोनाच्या महामारीमुळे जगभर लॉकडाऊन सुरू आहे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत लोकांची एक वेळची जेवणाची भ्रांत निर्माण झाली सरकार पातळीवर अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी शासन प्रशासनाच्या मर्यादा लक्षात घेऊन अनेक दानशूर हात आता पुढे येऊ लागलेत विविध स्तरावर काम करणाऱ्या संघटना सामाजिक कार्यकर्ते फाउंडेशन राजकीय कार्यकर्ते नेते सर्वच मदतीला धावतायत ज्या कुटुंबांना एका वेळच्या जेवणासाठी दारोदार भटकावं लागतंय अशा कुटुंबियांना येवलेकर देखील भरभरून मदत करताना दिसत आहेत आपलं सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन येवल्याचे पोलीस पाटील प्रशांत शिंदे त्यांच्या पत्नी प्राध्यापिका शीतल शिंदे यांनी आपल्या घरातील तब्बल चार पोते गहू गोर गरिबांमध्ये वाटण्याचं दातृत्व दाखवलंय येवला शहराला नावारूपाला आणणाऱ्या राजे रघुजी बाबा शिंदे यांच्याकडून त्यांचाच चा वारसा चालवत शिंदे कुटुंबीय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते हाच दातृत्वाचा संस्कार शहरवासियांवरही झाला असून अनेक दाते आणीबाणीच्या परिस्थितीत गरजवंतांचा आधार वड म्हणून उभे राहत आहेत त्याच मालिकेतील सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल फर्म यांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केली जाते नगरसेवक गणेश पहिलवान शिंदे यांनीही गरीब कुटुंबियांना किराणा वाटप करून समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडलंय याशिवाय अनेक सामाजिक कार्यकर्ते येवल्यात ज्यांची जेवणाची व्यवस्था नाही त्यांना जेवण तर काही कुटुंबियांना किराणा भरून देण्यासाठी सरसावले आहेत असे शेकडो सामाजिक हात सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्नशील असल्यानं येवलेकरांची मान अभिमानानं आहे जागर जनस्थांसाठी पांडुरंग शेळके येवला